आष्टी महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आलेले आमदार। तालुक्यातील आष्टी येथे आदिवासी विकास महामंडळ अंतर्गत शेतकऱ्यांचे धान्य खरेदी केले जात आहे। या केंद्रावर शेतकऱ्यांचे धान न घेणाऱ्या व्यापाऱ्यांचे धान घेतले जात होते, त्यामुळे चामोर्शी येथील नायब तहसीलदार यांनी धाड टाकून गोडाऊन सील केले। 3 दिवसापासून शेतकऱ्यांचे खरेदी केंद्रात धान्य पडून होते, तर शेतकऱ्यांनी आपली अडचण आमदार यांच्या लक्षात आणून दिली असता आमदारांनी तात्काळ धान खरेदी केंद्रावर धाव घेऊन पाहणी केली असता बोगस खरेदी व अनियमितता असल्याचं आढळून आलं। विधानसभेचे आमदार डॉ नामदेवराव होळी यांनी शेतकऱ्यांच्या मदतीला धावून येऊन खरेदी केंद्राचं पूर्णपणे पाहणी करून कनिष्ठ सहाय्यक यांचा पदभार काढून नवीन कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात यावी असे श्री कोठलावार आर्यम यांना निर्देश दिले। ठाकरे सरकार यांच्या काळात गडचिरोली जिल्ह्यामध्ये आदिवासी विकास महामंडळाकडून धान्य खरेदी केंद्र सुरू आहेत, पण काही ठिकाणी बोगस धनाची खरेदी होत आहे अशी शेतकऱ्यांच्या माहितीनुसार आमदारांनी ठाकरे सरकारवर कडाडून टीका केली आहे। आमदारांच्या मागणीनुसार सरकार लक्ष देईल का असे स्थानिक शेतकऱ्यांकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे व काही शेतकऱ्यांकडून आमदार साहेबांकडून धान्य खरेदीचा तोडगा काढून दिल्याबद्दल अभिनंदन सुद्धा केले जात आहे। यावेळी डॉ देवराम होळी आमदार व आर एम इंगळे नायब तहसीलदार दूध बळे व भाडेकर अन्न पुरवठा विभाग व इतर शासकीय कर्मचारी उपस्थित होते। प्रतिनिधी भास्कर फरकडे CBS न्यूज मराठी गडचिरोली। या ठिकाणी दोन संस्था डाळ असेल किंवा मार्कंडा कंतोबा मागच्या वर्षी खूप मोठा नुकसान झाला, त्यामुळे या ठिकाणी या वर्षी महामंडळाच्या वतीने खरेदी करणार आहे। पण सर इथं जे कर्मचारी आहे आता एकच कर्मचारी 40-45 गाव आहे आणि एकच कर्मचारी एक कर्मचारी हा इतकं एवढं सारं सांभाळू शकतो काय? त्याने ते त्याच्यासाठी आपण बोललेला RM सोबत बोललेला आहे, SRM सोबत बोललेला आहे, आम्ही या सगळ्या अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत बोललेलं आहे की लवकरात लवकर कर्मचारी देऊन आपल्या शेतकऱ्यांचे धान लवकर खरेदी करतात। पण आता इथे ते शेतकरी जे आहेत ते माल आणले म्हणजे आपले धान्य आणले आहेत, ते काही गाड्यावाले आहेत त्यांचं भाडा पण लागत आहे, काही ट्रॅक्टरवाले आहेत, काही बंडीवाले त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला आता 3 दिवसापासून आम्हाला भाडा द्यावा लागतं, त्यांच्या म्हणजे त्यांना न्याय मिळेल का? आपण आता RMला तहसीलदाराच्या वतीने आम्ही बोललो की या ज्या शेतकऱ्यांचे आज 2-3 दिवसापर्यंत आहेत या पहिल्यांदा या धान खरेदी करा, नंतर त्यांना लाईन अप याच्यामधून घ्या कुपनच्या वतीने। साहेब पण काही शेतकरी जो शेतकरी वर्ग आहे इथं त्यांचे 3 दिवसापासून धान्य त्यांचं काय त्यांनी किती कुठंपर्यंत वाट पाहायची? नाही त्यांची आता पर्याय व्यवस्था आम्ही केलेली, तहसीलदार साहेबांशी चर्चा झालेली आहे, आमदार साहेबांशी चर्चा झालेली, जे काही गाड्या आहेत आवारामध्ये शेतकऱ्यांचं त्यांचं या आवारामध्ये धान ठेवून आणि गाड्या नेण्यास आम्ही सांगितलेलं आहे आणि सर्वप्रथम या ज्यांचे धान आहे त्यांची तेवढं काटा होऊन जाईल 2-3 दिवसात। 2-3 हजार रुपये त्यांना रोजचा जो भाडा भरतो हे आणि दुसरी गोष्ट आपल्याकडे आता कोरोनाची महामारी झाली त्याच्यानंतर म्हणजे पावसानं पण एवढं वाढलं, याच्यामुळे तुमच्या जर या अधिकाऱ्यामध्ये अनियमितता आणि अशा प्रकारचे तुमच्या खात्यात जर घडत असतील तर नक्कीच हे त्याच्यावर तुम्ही कारवाई करणार का? हो नक्कीच करणार हे सर, पण याच्या आधी पहिले काही कारवाई झाली नाही नाही काही आम्ही सोसायटी मागच्या मागील वर्षी जे काही चुका झालेले काही सोसायट्यांचं दाम वगैरे खराब झालेले संबंधित सोसायटीवर आम्ही कारवाई चौकशी चालू आहे, त्यांच्यावर कारवाई चालू आहे आणि हे जे प्रकार घडलेले संबंधित सुद्धा चौकशी आम्ही लावणार आहे।